रवी राणांसह 25 शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तिवसा न्यायालयानं हा निकाल नोंदवलाय. मागील वर्षीच्या दिवाळीला बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी तिवसा पोलिसांनी आमदार रवी राणा आणि कार्यकर्त्यांवरती शेतकऱ्यांवरती गुन्हा दाखल करून 3 दिवस कारागृहात रवानगी केली होती. मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी तिवसा न्यायालयात झाली. विविध कलमातून आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सरकारनं दडपशाही करून आमच्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. 3 दिवस मला जेलमध्ये टाकलं. दिवाळीमध्ये आम्ही जेलमध्ये होतो आणि त्याच्यासाठी ज्या पद्धतीनं न्यायालयामध्ये आम्ही न्याय मागायला आलो आणि न्यायालयाने आज आम्हाला निर्दोष बरी केलेला आहे त्याबद्दल न्यायालयाचे मी आभार मानतो. येणाऱ्या दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई सरकारने दिली पाहिजे, उद्धव ठाकरेंनी दिली पाहिजे. अन्यथा मातोश्रीवर आम्ही आंदोलन करू, मातोश्रीवर दिवाळी साजरी